नमस्कार मित्रांनो, शॉर्ट फॅक्ट्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी मुंबई इंडियन्स बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट सांगणार आहे। सर्वप्रथम म्हणजे मुंबई इंडियन्स जेव्हा 2008 मध्ये ऑक्शन झालं होतं फ्रेंचाईजचं, त्यावेळेला सर्वात महागडी फ्रेंचाईज विकली गेली होती। त्यावेळेला मुकेश अंबानी सरांनी जवळपास 111.9 मिलियन डॉलर्सने ही फ्रेंचाईज घेऊन सर्वात महागडी फ्रेंचाईज असल्याचा विक्रम बनवला होता। जर रुपयामध्ये कन्वर्जन केलं तर ती जवळपास 486 करोडला विकली गेली होती। आज विकिपीडियाच्या अनुसार त्या फ्रेंचाईजची किंमत आहे 809 करोड। तर तुम्हाला वाटत असेल की फ्रेंचाईजची किंमत डबल झाली म्हणजे पैसे डबल झाले, पण ही चुकीची समजूत आहे। इन्व्हेस्टमेंट जर आज करायची झाली मुंबई इंडियन्समध्ये तर ती असेल 824 करोड। जर महागाईचा विचार केला तर जवळपास 15 करोडचा नुकसान आहे अंबानी सरांना। मुंबई इंडियन्सच्या बुडीत खात्यामधनं अंबानी सरांना काय मिळालं असेल तर ते म्हणजे पहिलं तर सक्सेस, त्यानंतर थ्रिल, त्यानंतर मोटिवेशन, त्यानंतर फॅमिली, त्यानंतर येतं ते म्हणजे सॅटिस्फॅक्शन। आणि ही एक मोठी मुवमेंट अंबानी सरांनी उभी केली आहे।